रायगड मिरजला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट. नमस्कार, मी प्राजक्ता देशमुख, रायगड मिरजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. दिव्यांगांसाठी काढलेले शासनादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन. महाराष्ट्र शासनाने दिव्यांग व्यक्तीसाठी वेळोवेळी काढण्यात आलेले शासन निर्णय हे केवळ कागदावरच राहिले, परंतु दिव्यांग हक्क कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे झालेली नाही. शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी ही करण्यासाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन कोकण विभाग यांच्या वतीने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या स्थानिक निधीतील राखीव निधीची रक्कम ही दिव्यांगांसाठी खर्च करावी. दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी 200 चौरस फुटाची जागा मिळावी. दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या 5% निधी योग्य मार्गाने दिव्यांग हितासाठी 100% खर्च करण्यात यावा. दिव्यांगांसाठी घरकुल योजना, गृहनिर्माण योजनांची मागणी. जिल्ह्यातील संबंधित सर्व कंपन्यांमध्ये दिव्यांग व्यक्तींना शक्य असेल तिथे कामास रुजू करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावे. अशा पद्धतीचे आदेश सर्व कंपनीला देण्यात यावे. दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार करण्यासाठी अर्थसहाय्य देण्यासंदर्भात बँकांना सूचना देण्यात याव्यात. अशा पद्धतीची एक खिडकी योजना राबविण्यात यावी. दिव्यांग व्यक्तींनी स्थापन केलेल्या औद्योगिक सहकारी संस्थांना शासनातर्फे भूखंड देण्यात यावे. काही दिव्यांग आधार कार्डपासून वंचित असल्याने त्यांना संजय गांधी निराधार योजनांसारख्या योजनांचा लाभ घेता येत नाही, म्हणून त्यांना अपंग प्रमाणपत्र शिधापत्रिकाद्वारे त्यांना लाभ देण्यात यावा. दिव्यांगांसाठी जिल्हा तसेच स्थानिक पातळीवर प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रांची निर्मिती करणे. दिव्यांगांना स्वतंत्र उत्पन्नाचा दाखला देण्यात यावा. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र त्वरित द्यावे आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चातील दिव्यांग व्यक्तींना तेथे बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलीस प्रशासनास न जुमानता जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्यावर ठिय्या मांडून बसले आणि त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी त्यांचे दालन सोडून दिव्यांग व्यक्तीसोबत चर्चा करण्यासाठी तळमजल्यावर यावे आणि येताना सोबत जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी यांना घेऊन येण्याचा अट्टहास धरला होता. दिव्यांग पहिल्या मजल्यावर जाणाऱ्या जिन्यावरही बसले असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्यांना दुसऱ्या जिन्याचा वापर करावा लागला. स्वागता जैन, रायगड मिरर, मुरुड.